ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजू शेट्टी यांचा इशारा, दूध दरवाढीसाठी 21 जुलै पासून आंदोलन। राज्य सरकार मधील भागीदारी असलेल्या स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दुधाला दरवाढ मिळावी यासाठी 21 जुलै पासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी शुक्रवारी ही भूमिका स्पष्ट केली आहे। राजू शेट्टी हे फेसबुक लाइव वरती आहेत, नेमका काय म्हणतात राजू शेट्टी ते आपण पाहूया। फेसबुक लाइव वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी मला संवाद साधायचा होता, कारण गेले 3 महिने झाले महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी अनेक अडचणीतून बाहेर जातो। या परिस्थितीतून आज सुटका होईल, उद्या सुटका होईल असे आम्ही वाट बघितली, परंतु परिस्थिती सुधारण्याच्या पलीकडे गेलेली दिसते। आणि ही परिस्थिती इतकी बिघडलेली आहे की आता दूध उत्पादक शेतकऱ्याला, विशेषतः गाईचं दूध उत्पादन देणाऱ्या शेतकऱ्यांना, गाईचा दर हा 16 ते 17 रुपये मिळायला लागलेला आहे। आणि शेतकऱ्यांनी जर का दूध दराबद्दल तक्रार केली तर त्याला सांगितलं जातं की तुमच्या दुधाची आवश्यकता नाही। अशा परिस्थितीमध्ये दूध उत्पादक हतबल झालेला दिसतोय। खरं तर या एकूणच कोरोनाच्या संकटामध्ये अनेकांचं कोरोना वॉरियर म्हणून सन्मान झाला, म्हणजे पोलीस कर्मचारी असतील, आरोग्य कर्मचारी असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेगवेगळे काम करणारे कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, या सगळ्यांचा कोविड वॉरियर म्हणून सन्मान झाला। परंतु या काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकरी मात्र उपेक्षित राहिला। आधी बळी गेला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा आणि आता सुळावर चढवला जातोय तो दूध उत्पादक शेतकरी। आणि अशा परिस्थितीमध्ये मग दूध उत्पादकांनी करायचं काय? गाईच्या दुधाचं उत्पादन खर्च जवळपास 27-28 रुपयाच्या वर गेलेला आहे आणि आज जर ते दूध 17-18 रुपयाला विकावं लागत असेल तर हा तोटा भरून काढायचा कसा? हा प्रश्न आज दूध उत्पादकांच्या समोर पडलेला आहे। असाच प्रसंग 2 वर्षापूर्वी आलेला होता, मला आठवतंय 16 ते 20 जुलै 2018 महाराष्ट्रामध्ये मी दुधाचं आंदोलन केलेलं होतं। आज 17 जुलै, बरोबर 2 वर्षापूर्वी याच तारखेला मी गुजरातच्या बॉर्डरवर गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये येणारा दुधाचे टँकर अडवून धरलेले होते आणि त्यावेळी 5 दिवस चाललेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर राज्य सरकारला दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावं लागलं आणि त्या अनुदानामुळं खऱ्या अर्थानं दूध उत्पादकाला थोडासा दिलासा मिळाला। राज्यामध्ये जवळपास 46 लाख दूध उत्पादक शेतकरी, दररोज 1 कोटी 19 लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं आणि या दुधाचं, या 46 लाख जी काही कुटुंब आहेत दुधाचं उत्पादन करणारे, फक्त सरकारनं 700 कोटी रुपये खर्च केले। त्या 700 कोटीमुळं खऱ्या अर्थानं त्या 46 लाख कुटुंबांना दिलासा मिळालेला होता। पण आज
त्याही पेक्षा परिस्थिती वाईट झाली आहे। 2 महिन्यापूर्वी राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा द्यावा म्हणून 25 रुपये दराने दूध खरेदी करायला सुरुवात केली, पण ती खरेदी फक्त 5 लाख लिटर आहे, ती पुरेशी नाही आहे। राज्यामध्ये एकूण होणारा दुधाचं उत्पादन 1 कोटी 19 लाख लिटर, आणि त्यातलं सरकार खरेदी करते फक्त 5 लाख लिटर, ते 25 रुपयेनं। आता शेतकऱ्यामध्ये फारसं दूध राहिलेलं नाही आणि राज्य सरकार फक्त सहकारी संस्थांचं दूध खरेदी करते, परिणामी बाकीच्या दूध संस्थांनी दुधाचा खरेदीचा दर खाली खाली आणला। लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी 33 आणि 34 रुपये ज्या दुधाला भाव मिळत होता त्याच दुधाला आज दूध उत्पादकांना फक्त 18-19 रुपये मिळत आहे। हे चित्र फार भयावह आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध उत्पादकांना जर आधार द्यायचा असेल तर आता सरकारने पुढाकार घेतला पाहिजे। सरकारी खरेदी 5 रुपये लिटरची न्याय मिळेल असं मला वाटतं, आणि म्हणून हा निर्णय तातडीनं होणं गरजेचं आहे। हा जर निर्णय झाला नाही तर दूध उत्पादकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, पण तो असंतोष व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं। हे संकट कमी होतं म्हणून की काय, अशातच केंद्र सरकारनं अजून एक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर संकटात टाकणारा निर्णय 23 जूनला घेतलेला आहे। माझ्याकडे हा वित्त मंत्रालयाचा शासन निर्णय आहे, नोटिफिकेशन आहे, हे 23 जून 2020 केंद्र सरकारचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी राज्य 10,000 मेट्रिक टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचबरोबर 5 लाख टन मका आयात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि 3 लाख टन खाद्यतेल आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आधीच देशामध्ये गरजेपेक्षा जास्त दूध पावडर पडून आहे, आणि असं असताना यात जवळपास 1.5 लाख टन देशामध्ये दूध पावडर पडून आहे, तिचा खप होत नाही, आणि या पावडरीचे साठे जसं वाढत जातील तस तसं दूध पावडरीचे भाव खाली खाली यायला लागले। मार्च महिन्यापूर्वी दूध उत्पादकांना दुधाला भाव 35 रुपये मिळाला, कारण त्यावेळी दूध पावडरीचे भाव हे 330 रुपये पर्यंत होते। आज तेच भाव 180 रुपये पर्यंत खाली आलेले आहे, आणि त्यामुळं दूध पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांना ते परवडत नाही। एक प्रश्न विचारला जातो सर्वसामान्य लोकांच्याकडून की एका बाजूला दुधाला भाव नाही, दूध उत्पादकांना भाव नाही, मग बाजारामध्ये आम्हाला जे काही पॅकेटमधनं पाऊचमधनं दूध मिळतं त्याची किंमत 45 आणि 50 रुपये कसं, आणि मग हा पैसा जातो कुठं? खरं तर त्यासाठी हा सगळा हिशेब समजावून घेण्याची गरज आहे। राज्यामध्ये दररोज 1 कोटी 19 लाख जे दूध उत्पादन होत त्यातलं पाऊच मध्ये फक्त 86 लाख लिटर होत, आणि 33 लाख लिटर दूध हे एकतर पावडर निर्मितीसाठी किंवा उपपदार्थाच्या निर्मितीसाठी, मग त्याच्यामध्ये पनीर असेल, आम्रखंड असेल, श्रीखंड असेल, लोणी असेल, तूप असेल, चीज असेल, यासाठी त्याचा वापर होतो, आणि त्यातून थोडेसे बऱ्यापैकी पैसे यापूर्वी मिळायचे। परंतु मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की 86 लाख लिटर जे पाऊचमध्ये दूध खरेदी विक्री जायचं तो आकडा त्याचा 67 लाख पर्यंत त्याचा खप कमी झाला। सगळे हॉटेल बंद झाले, आईस्क्रीम पार्लर बंद झाले, मिठाईची दुकानं बंद झाली, आणि त्यामुळे जवळपास 40% दुधाचा खप हा परिणाम झाला, कपावर परिणाम झाला,
ते दूध सत्यनाशन झालं आणि त्यामुळे आज दररोज पाऊच मधून ग्राहकांना दूध पुरवल्यानंतर 52 लाख लिटर अतिरिक्त दूध राहतं ते त्या दराने करायचं काय हा प्रश्न तयार होतो. आज बटरचे दर 220 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत, पावडर 180 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत. जे पावडर निर्माण करणारे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दुधाला 25 रुपये भाव कसा द्यायचा, कारण शासनानं 25 रुपये भाव देणं बंधनकारक केलेलं आहे. पण या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पावडर बटर 220 रुपये आणि पावडर 180 रुपये या हिशोबाला जर हिशेब केला तर अगदी ना नफा ना तोटा तत्वावर काम करायचं झालं तरी सुद्धा या दरानं 1 लिटर दुधाला आम्ही फक्त 21 रुपये भाव देऊ शकतो. आणि म्हणून आज ते 18 आणि 20 रुपये दुधानं दूध खरेदी करतायत आणि हे 52 लाख लिटर जे अतिरिक्त दूध आहे त्यामुळे एकूण सगळ्या दुधाच्या दरावर विपरीत असा परिणाम झालेला आहे. या 52 लाख लिटर पैकी फक्त 5 लाख लिटर सरकार दूध खरेदी करतंय, 47 लाख लिटर हा जो अतिरिक्त दुधाचा बोजा आहे तो बोजा पडल्यामुळे आज खऱ्या अर्थानं दूध उत्पादक अडचणीत आलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर मला आमची अशी मागणी आहे की ह्या दूध उत्पादकांना ह्या दूध संघांच्यावर विश्वास ठेवू नका, खासगी क्षेत्रातल्या दूध कंपन्यांच्यावर विश्वास ठेवू नका, पण राज्यातले त्यांच्या नोंदी आहेत, यापूर्वी हा प्रयोग यशस्वी झालेला आहे, त्या पद्धतीनं ह्या याद्या घेऊन ह्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 5 रुपये जर का शासनानं जमा करायचं ठरवलं तर निश्चितच राज्यातल्या 46 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळायचं राहणार नाही आणि त्यांना किमान 25 रुपयाचा तरी हमी मिळू शकते, कारण सरकारकडून मिळणारे 5 रुपये आणि कमीत कमी दर कुणाचा आहे तर पावडर निर्माण करणाऱ्यांचा आहे त्यांचा 21 रुपये असा झाला तरी 26 ते 27 रुपयाची शाश्वती आज दूध उत्पादकांना मिळू शकते. पण आज परिस्थिती अशी आहे की काही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 18 रुपये, काही जिल्ह्यामध्ये 19 रुपये, काही जिल्ह्यामध्ये 21 रुपये अशा प्रकारे दुधाचा भाव मिळतो. एकमेव कोल्हापूर जिल्हा असा आहे की या ठिकाणी 25 ते 27 रुपये दुधाचा.